करावा विठ्ठल पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे, बोलावा पहावा आणि करावा। का बोलावा, बोलण्याचा उद्देश काय आहे, का बोलावा, विठ्ठलाचं नामस्मरण का घ्यावं, चित्ताची शुद्धी होण्यासाठी। कारण आपलं इच्छित असणारं जे फळ आहे, आपल्याला जी अपेक्षा आहे, ती आहे समाधान, मोक्ष, शांती, आनंद, ह्या गोष्टी आपल्याला अपेक्षित आहे। आणि जर ह्या गोष्टी आपल्याला प्राप्त करायच्या असतील, तर त्यासाठी सर्वात अगोदर चित्त शुद्ध होणं आवश्यक आहे। आणि मग चित्त जर शुद्ध करायचं असेल, तर त्यासाठी सर्वात महत्त्वाची दोन साधनं आहेत। एक म्हणजे निष्काम स्वरूपानं केलेलं सात्विक कर्म, हे माणसाचं चित्त शुद्ध करतं। आणि दुसरं नामस्मरण। निष्काम स्वरूपाच्या सात्विक कर्मानं चित्ताची शुद्धी होते आणि नामस्मरणानं चित्ताची शुद्धी होते। अंतकरणामधील असणारे जे दोष आहेत, अंतकरणामधील असणारे जे पाप आहेत, नामस्मरणानं त्या पापांची आणि त्या दोषाची निवृत्ती होत असते। स्वतः माऊली प्रतिपादन करतात, हरि उच्चारणी अनंत पाप राशी। महाराज चला हे करा, बरं का, काय व्हायला लागले, माझं जे स्वर आहे ते स्वर वाढायला लागले, बा जे वाजवताय ना ते स्वर, त्याला काय करावं वाटलं, नुसते क्वाड दाबा, त्याची क्वाड ठेवा, आणि पेटीचा स्वर असेल तर तुला मला करते, तुम्ही वाजवलं माझं ते हे आहे ते तिकडं कॅच व्हायला लागले, ती सवय नाही, मला वाटलं ते जमेल खूप छान, पण ते काही कॉम्बिनेशन होत नाही। भजन करा विठ्ठल त्या म्युझिक कडे काय व्हायला लागलंय, लक्ष विचलित व्हायला लागलं, लक्ष ती सवय नाही ना आपल्याला त्याची, असा 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 प्रकार व्हायला लागला। हा म्हणून काय करा, त्याला क्वाड द्या फक्त आणि पेटीचा स्वर लावा। नाही काय चालतंय, आपण जेव्हा नामस्मरण करतो, नामस्मरण केल्यानंतर आपल्या चित्ताची शुद्धी होत असते। म्हणून त्या संदर्भात स्वतः माऊली सुद्धा प्रतिपादित करतात, हरि उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयाक्षी क्षण मात्र, किंवा रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप पापाची कळप पळती पुहे। सेना महाराज सुद्धा छान प्रतिपादन करतात, घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पर्वत जळती वाल्हा कोळी महा हत्यारी स्वतःपुरामध्ये येतात।